जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील भगीरथी मंगल कार्यालय येथे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या मेळाव्यात शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले। माजी खासदार अरुणभाई गुजराती, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खलसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया, राष्ट्रवादीचे नेते डी के पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांच्यासह महाविकास आघाडीचे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। साहेब अरुणदादा पाटील, घनश्यामजी अण्णा पाटील, शरदजी पाटील, राजूसाहेब गोराजी, डीके पाटील, वंदनाताई चौधरी, एजाज मलिक आणि आमचे बंधू जे खरंच प्रेम करतात। मी बऱ्याच वेळा सांगितलं की त्यांचं ते माझे मोठे बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर प्रेम करतात। थोडासा राग असतो पण तो सर्व माझ्यावर ते इतके प्रेम करतात ज्यांनी मला सरळ केले प्रमाण केलं। आमचे संतोष चौधरी भुसावळ आणि सर्व सन्माने व्यासपीठ समोर बसले सर्व माझे पदाधिकारी भगिनी आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व जामनेरवासी, खर तर साहेब खूप मनाला मनस्वी आनंद होतो आहे की माझ्यासारखा छोटासा मुलगा आहे खालून, म्हणजे आपल्याला कल्पना असेल, मी तुम्हाला सांगितलं आपल्या भेटीमध्ये सुद्धा 1980 साली जेव्हा आपण शेतकरी दिंडी काढली होती त्यावेळेस रणगाव हे तापी काठचं गाव, अगदी छोट 1000 लोक वस्तीचं गाव, या खेड्यामध्ये माझ्यासारखा एक त्या पट्ट्याच्या पॅन्टवरती बनियानवरती आपल्या मागे फिरणारा मुलगा तो मी, हा श्रीराम पाटील आहे। खरा आमचे ज्यांनी खरंच माझ्यावर खूप मनापासून प्रेम करतात सॉरी दादा, आमचे ज्यांनी ठाण मांडलेलं आहे की ही लोकसभेची निवडणूक सीट महाविकास आघाडीची सीट दुतारी वाजवून ही विजयाचं प्रतीक याच्यावरती आपल्याला सत्ता मानून त्यांनी निवडून आणण्याची ठाण मांडलेलं आहे, असे आमचे आदरणीय रायगड तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री दादा चौधरी सॉरी दादा, त्यावेळेस कुठे हो, मी एक निरागस माणूस काही लेखन साहेब त्यावेळेस शेतकरी दिंडी काढली त्यांच्या मागे मी 2019 ला जेव्हा बाबूजींनी मला घेऊन गेले ना, अरे म्हटलं काय कमाल, हे असे त्यावेळेस जास्त जास्त 8 ते 10 वर्षाचा होतो मी, त्यावेळेला कशासाठी निघाली हे मला माहिती समजत नव्हते, पण या दिल्लीत एक साधं शर्ट पायजामा घातलेली चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि चालण्यात उत्साह असलेली त्यांची मूर्ती मला अजूनही आठवते। अगदी अलीकडे पर्यंत कधीही त्यांच्याशी थेट संपर्क आला नाही, पण एकूणच त्यांची कार्यपद्धतीने शेतकऱ्याबद्दल त्यांनी घेतलेली ठोस निर्णय याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती। याच शेतकरी दिंडीतून पवार साहेबांनी ज्यांच्या सरकारकडून शेतकऱ्यांची गरज माफी करून घेतली आणि याच दिंडीनंतर पवार साहेबांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला। त्यावेळी मी पवार साहेबांचा पाहिलेला आत्मविश्वास, दृढ इच्छाशक्ती, तडप आणि उत्साह यात तसभरही फरक झालेला नाही साहेब, हे मी अनुभवतो आहे। साहेब रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार संसदीय लोकसभेत पाठवण्याचं आपलं स्वप्न आहे आणि त्याच्या पूर्तीसाठी मला आपण ही जबाबदारी दिली आहे, याबद्दल मी कृतज्ञ व्यक्त करतो आणि कधीही आपल्या ह्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही साहेब। त्याचप्रमाणे मी पण संघर्षातून वाटलो साहेब, मोठा झालो, आज माझ्या विविध उद्योगात 500-700 हजार युवकांची रोजगार देऊन शकलो, जनतेसाठी आणि अधिक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी माध्यमांचाही शासन माध्यमांचाही उपयोग केला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं, म्हणून ही निवडणूक लढवण्याची इच्छा माझी झाली। श्रद्धेय पवार साहेबांनी ती संधी मला दिली आणि ती गेल्या 10-15 वर्षापासून बघतोय, समाजातील स्थिती गंभीर होत चालली आहे, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, केळीला कापसाला भाव नाही अशी परिस्थिती दिसते आहे। रोजगाराच्या शोधात जळगावचा जिल्ह्यातील युवकांचा मुंबई पुण्याकडील वाट धरावी लागते, याशिवाय स्थानिक पातळीवर असंख्य प्रश्न आहेत। जळगाव जिल्ह्यात तुटलेली केळीची निर्यात या कामी आपल्या लोकप्रतिनिधींची उदासीनता
रेल्वे द्वारा उत्तर भारतात केडी वॅगन्स पाठवली जायची, त्याचे मागील वर्षापासून जे बंद पडलेले अनुदान तळोदा प्राणपूर या नियोजित राष्ट्रीय सोबत मार्गाचा ग्रामीणकडून जायला हवा होता, तो तिकडून जात नाही आणि तिकडून जिकडून जायला जनतेच्या आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे। खर तर म्हणजे काय, जर करायचं नसेल तर कुठला तरी वेगळा मार्ग टाकायचा, कुठला तरी वेगळ्या मार्गाने जायचं आणि लोकांची दिशाभूल करायची आणि विरोध झाला की तो काम आपण थांबवायचं। हे या सरकारचं या लोकप्रतिनिधीचं काम आहे साहेब। या लोकप्रतिनिधीने ह्या रस्त्याचा राजपत्र निघालं तरी सुद्धा ह्या लोकप्रतिनिधीला माहिती साहेब की हे खरोखर झालंय की नाही। आम्ही जेव्हा मी स्वतः याचं आंदोलन केलं, याच्याबद्दल आवाज उठवला, त्यावेळेस त्यांनी आम्ही पत्र दिलेलं आहे हे होणार आहे असं चालू आहे, अजूनही त्याच्यावरती कुठला निर्णय झाला नाही साहेब। आपल्या केंद्रीय लोकप्रतिनिधींनी गेल्या 10 वर्षात नाव घेता येईल असे कुठलाही प्रकल्प केले आणला या मतदारसंघात आला नाही। या भागातील विविध रेल्वे स्थानकांवर मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना थांबा अजून मिळाला नाही। ज्या गाड्या काही चालू होत्या कोरोनामध्ये बंद झाल्या अशा गाड्या सुद्धा बंद पडल्या, त्या आजपर्यंत यांनी चालू केल्या नाही, कधी संसदेत यांनी प्रश्न मांडलेला नाही। आणि सर्वात कमी गैरहजर असलेला प्रतिनिधी आपला आहे, आपला हा लोकसभेचा प्रतिनिधी जो आहे ना, सर्वात कमी गैरहजर असलेला संसद असलेला प्रतिनिधी आहे। त्याचबरोबर गाड्यांचा ताबा त्या मिळू शकला नाही, केडी पीक विम्याची नुकसान भरपाई ह्या तर फार मोठा गर प्रश्न साहेब, प्रश्न निर्माण होत राहतात पण त्याचे सोल्युशन निघत नाही। आपल्याला सोल्युशन काढायचं साहेब, येणाऱ्या काळात आपण त्याच्यावरचं सोल्युशन काढू। प्रत्येक वर्षी तेच प्रश्न येतात, तेच आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या प्रश्नांना सोल्युशन काढणे हे आपल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी आपण सांगितलं होतो की आपण साहेबांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे निभावू अशी मी आपल्या कळवतो। जळगाव जिल्ह्यातून विमान सेवा साहेब, विमान सेवा तरी चालू होऊद्या, विमान सेवा जर चालू होऊ द्या। जळगाववरून अजिंठा लेणी मी आपली फक्त 50 किलोमीटर ती आहे आणि 50 किलोमीटर अजिंठा लेणी असल्यावर सुद्धा औरंगाबादवरून 100 किलोमीटर त्या फॉरेनर जायला लागते, तेच फॉरेनर जर आपल्या जळगाव जिल्ह्यात आले साहेब, तिथल्या जळगाव जिल्ह्यात हॉटेल व्यवसाय असेल, बाकीचे अदर व्यवसाय असतील आणि शेवटचा पोशिंदा आपला शेतकरी आहे, मग त्याला लागणारा शेतीचा माल वाढेल म्हणजे शेतकऱ्याला चांगला त्याचा भाव मिळेल, हे व्हायला पाहिजे। विमान सेवा रेग्युलर सुरू व्हायला पाहिजे। केळीचे आगार या परिसरात असल्यामुळे मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांचे थांबे येथील रेल्वे स्थानकावर मिळावेत, येथील नागरिकांचा उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या साहेब, इथे आरोग्य सुविधा कुठेही होत नाही, आरोग्य सुविधा जर कोणी बोलत नाही साहेब। आमच्या दिव्यांग बांधवांना स्वयंचलित म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या 3-चाकी सायकली मिळाव्यात, ही अशी अनेक स्वप्न मी माझ्या मतदार बंधू मतगिनी बाळगून आहेत, ती पूर्ण करण्यासाठी मला आपल्या मतदार रूपी आशीर्वादाची गरज आहे। येत्या 13 मे रोजी आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपल्याला बटन दाबायचं आहे। मी आपल्याला आधी एक सांगू इच्छितो की आपल्याला कल्पना, ज्यावेळेस मला तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेसच मी आपल्या माध्यमांच्या समोर क्लिअर केलं होतं की ही उमेदवारी माझी नाही, ही उमेदवारी आपली सर्वांची आहे, पब्लिकला मी सपोर्ट करतो आणि मी आपल्याला सपोर्ट केलेली ही लढाई माझी एकट्याची नाही तर आपली सर्वांची आहे, सर्वांना मिळून ही लढाई लढायची आहे। तर तुम्हाला एकच आश्वस्त करतो, मी इथे कुठलाही सत्ता कुठे बोलण्यासाठी आलो नाही, कुठला पैसा कमवण्यासाठी आलो नाही, आलोय तर फक्त समाजसेवा करण्यासाठी, समाजसेवेला जास्त बळकटी देण्यासाठी शासनाचा आपल्याला सपोर्ट असायला पाहिजे, साहेबांचा सपोर्ट आहे, महाविकासआघाडीचा सर्व सपोर्ट आहे। मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या विश्वासाला, साहेबांच्या सर्वांच्या विश्वासाला कधी त्रास होऊ देणार नाही, एवढंच बोलतो, थांबतो, जय हिंद, जय महाराज। वंदन करून माझ्या नवीन शब्दांना सुरुवात करतो। आजच्या या सभेला आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या या देशाचे माजी कृषीमंत्री आणि आमचे सर्वांचे हृदयाचे स्थान आदरणीय पवारसाहेब, श्रीरामजी पाटील, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित जामनेर भागातील व विविध जिल्ह्यातून आपले आलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनो, मित्रांनो, माझ्या मातांनो, भगिनींनो, सर्वात अगोदर तर साहेब उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो। काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी 4 फॉर्म घेऊन गेले, परंतु 4 फॉर्म साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेणार आहे, त्याच्यामुळे बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की
की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही. आणि आपण सर्वांनी पाहिलं की आपण लहानचे मोठे जे झालो आहे राजकारणामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे. अशा परिस्थितीमध्ये साहेबांना भरपूरशे लोक सोडून गेले, आमच्याशी सुद्धा खूप लोकांनी दगा केला, करू द्या. परंतु साहेब, मी आपल्याला खात्रीने सांगतो की आज पहिली सभा आहे. अजून आपल्याला आम्हाला किमान 2 सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि 1-2 सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे. कारण भरपूर काही दिवसाचा बॅकलॉग बाकी आहे, भरपूरस ठोकायचं आहे आणि प्रेमाने ठोकू. कारण मला आठवते की एक वेळेस मी आलो होतो साहेब या बदरपट्ट्याच्या सभेमध्ये बोरासाठी आलो होतो आणि शेवटच्या दिवसाची सभा होती, त्या एका सभेमध्ये आपण बोराला नगराध्यक्ष बनलो होतो, आपल्याला माहिती आहे. मी खात्रीने सांगतो साहेब, भुसावळ तालुका असो, जामनेर तालुका असो, जामनेर विधानसभा मतदारसंघ असो, मुक्ताईनगर मतदारसंघ असो, हे सर्व जे मतदारसंघ असतील ते श्रीराम पाटलांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जाऊन जीवाचं रान करू, रात्रदिवस एक करू आणि 13 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि श्रीराम पाटलाला आम्ही विजय खेचून आणू एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो. साहेब, श्रीराम पाटलांच्या बाजूने खूप चांगला प्रोत्साहन लोकांचा आहे. त्याचं सर्वात मोठी गोष्ट काही असेल तर साहेब 2 विषय आहे महत्वाचे, एक आपल्याला सोडून गेलेले आणि एक उद्धव साहेबांना सोडून गेलेले. यांना या जिल्ह्यातली नाही तर महाराष्ट्रातली जनता दडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपल्याला. भरपूरशा ठिकाणी करंट बाहेरून दिसत नाही आहे साहेब, परंतु अंडरग्राउंड लय बेकार आहे, खूप जोरात आहे. ते त्या 13 तारखेला समजेल. फक्त माझ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की 13 तारखेला या ठिकाणी भरपूरशे विषय होतील, नेहमीप्रमाणे दबाव आणण्याचे प्रयत्न होतील, दादागिरी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्या ठिकाणी जे मशीन आहे त्या मशीनकडे लक्ष देण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं राहील की ती बरोबर आहे की नाही तिला चेक करणे, बाकीच्या गोष्टी करणे आणि विविध गोष्टींकडे लक्ष ठेवून तुम्ही सर्वभूत जे कार्यकर्ते त्यांनी जास्तीत जास्त लक्ष ठेवावे. आणि दादागिरी जर कुठे होत असेल तर दादागिरीचं उत्तर दादागिरीने दिलं जाईल एवढी खात्री सुद्धा आपल्याला या ठिकाणी देतो. मग ते कोणी असो, मग जिल्ह्यातलं कोणीही असो, कुठलाही असो, मग जामनेर असो, मुक्ताईनगर असो का अजून कोणी कुठला असो, त्याची चिंता आम्ही करणार नाही साहेब. आणि आपल्याला माहिती असेल की जनतेसाठी लोकांसाठी आम्ही विविध केसेस आगावर घेतल्या आहेत, त्याच्याकरता आम्ही बाकीच्या गोष्टीची चिंता करत नाही, घाबरणारही नाही. परंतु यावेळेस मला माहिती आहे की महाराष्ट्राला पवार साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा बदला घ्यायचा आहे आणि तो बदला या 13 तारखेला सर्व आपण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढीच खात्री आपल्याला या ठिकाणी. तो भरपूर काही बोलायचं आहे साहेब पण उशीर झाला आहे आणि आम्हाला आपले विचार ऐकायचे आहे. मी एवढंच खात्रीने सांगेल आपल्याला की आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही, मेहनतीमध्ये कमी पडणार नाही. श्रीराम पाटलाला माझी विनंती आहे की आपण प्रत्येक ठिकाणचं प्लॅनिंग फक्त व्यवस्थित करा, तुम्हाला काही अडचण आली तर अक्काने सांगा. आम्ही जे ज्याचं काम करतो आणि साहेबांनी सांगितल्यानंतर ज्याच्याकडे बोर्ड दाखवलं साहेबांनी आम्ही ते पाहत नाही, त्याला आम्ही रात्रदिवस मदत करून मेहनत करून आमचं कार्य पूर्ण करू एवढंच खात्री या ठिकाणी देतो. आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण आजपासून जोमाने कामाला लागायचं आहे आणि पवार साहेबांचे आशीर्वाद घेऊन आपल्याला पवार साहेबांना दाखवून द्यायचं आहे. जशी आपली जळगावची सुद्धा लोकसभा आपली येणार आहे तशी रावेरची लोकसभा सुद्धा आपली प्रचंड मताने आली पाहिजे, हे माझी विनंती आपल्याला. कारण समोरच्या खासदाराने 10 वर्षात काहीही केलेलं नाही, ओन्ली बाकडे आणि हैमस, ज्याच्यात साहेब 70% नफा आहे तेच काम, बाकी
नो चिंता माझी आपल्याला विनंती आहे त्या बाकीचं बोलू आपण साहेबांना बोलणं आहे साहेबांची साहेबांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलावे धन्यवाद जय आज या जिल्ह्यात आपल्याला
काँग्रेसचा विचार या देशाने खेळ्या करत बैलपुर्या ठिकाणी देशाची काँग्रेस एकच झाली. महात्मा गांधींचं वास्तव्याच्या ठिकाणी होते, जवाहरलाल नेहरूच्या ठिकाणी हजर होते, मौलाना अब्दुल कलाम आझादच्या ठिकाणी होते, राजेंद्र प्रसादच्या ठिकाणी होते. ते असं ऐतिहासिक ठिकाण फेसबुक सारखं या जिल्ह्याचं आहे. नंतरच्या काळामध्ये अनेक चांगले नेते मिळाले, मधुकराव चौधरी असतील, अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. ते राज्याचा विचार केला, विकासाचा विचार केला. 10 वर्षामध्ये मोदींचं राज्य आलं. या राज्यामध्ये कोणती कारखानदारी नवीन वाढली? आज जगामध्ये सर्वच काय तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. त्यांनी नुकताच जगाच्या मेकानिकचा अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालामध्ये असं म्हणलंय की हिंदुस्थानामध्ये 100 चॅनल असतात, त्या 100 मध्ये 87 मेकाज आहेत. 87% सर्वांना आज या देशात नोकरी नाही. ती नोकरी कशी देता येईल त्यासाठी सत्याचा वापर करणं हे गरजेचं आहे. पण गेले 10 वर्ष 15 वर्ष या राज्यात या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग त्यांच्या टेक्सटाईल खात असं याचा नवीन वगैरे असतो, लोक कापूस वगैरे असतो, अनेकांच्या घरात कापूस आहे. तिला किंमत चांगली मिळाली नाही, ती मिळाली आहे असल्याने त्यांचं कापून घरात ठेवलं, तो कापून बाहेर ठेवता. आणि अपेक्षा ही होती की त्या कापसावर काही धंदा करता येईल. केंद्र सरकारमध्ये आम्ही लोक असताना टेक्सटाईल पार्कची कल्पना काढली. सगळ्या राज्यांना आम्ही लिहिले की जिथे कापूस आहे तिथे टेक्सटाईल पार्क करा. सत्ता बदलली, आमच्या हस्ताची सत्ता गेली, भाजप होत्या हस्तात सत्ता आहे. पण या 10 वर्षामध्ये जिथे कापूस करतो या खानदेशामध्ये एकही टेक्सटाईल पार्क निघाला नाही. तो कायदा असता कधी घाटाला काम मिळालं असतं, कापसाला किंमत मिळाली असती, पण इथे होणार टेक्सटाईल पार्क दुसऱ्या जिल्ह्यात. हल्ला योजना ही आम्ही या देशामध्ये काढली. ती हल्ला योजना काढण्याच्या आधी इथं तरतुदार शेतकऱ्यांनी अतिशय साध्य केळीचं उत्पादन केलं आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या मुलींच्या जमिनीची जायला लागली. हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं कर्तृत्व होत. आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, अशी दृष्टी झाली केळीचं नुकसान झालं, त्यासाठी पीक विम्याची योजना काढली. त्याच्या अनुदान शेतकऱ्याच्या केळीचं पीक उद्ध्वस्त झालं तरी ते अनुदान त्यांना मिळत नाही. आणि हे सरकार सगळे लोकांचं ही बघतो. आज सवन सरकारी योजना आहे, तिचा उपयोग हुकुमशाही सरकार केला जातो. झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य, तिचा आदिवासी मुख्य होती. आपल्या राज्याचं दुसरं मानण्यासाठी अनेकदा प्रधानमंत्र्यांच्याकडे प्रयत्न केले, निर्णय होत त्या राज्यात त्यांच्या टीका केली. आज काय झालं, लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी गाजवला. त्याचा परिणाम आज झारखंडच्या मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टीका केली म्हणून त्याला तुरुंगात टीका लोकशाही दिली. ही देशाची राजधानी अरविंद केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम त्यांनी शिक्षण संस्थेत केले, अतिशय चांगलं काम त्यांनी आरोग्य सेवेत केले, दिल्लीच्या चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट केले. सामान्य कुटुंबाचं हा दिसतं. केंद्र सरकार सहकार्य करत म्हणून मोदींच्या टीका चिंताही केली, त्याला असं तुरुंगात मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतात. सरकारी यंत्रणेचा वापर त्याच्यासाठी कमी करतात. त्याचा अर्थ एक प्रकारची हुकुमशाही याची काही अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली
आणि या देशाच्या शेवटच्या माणसाला सुद्धा समान अधिकार दिला. त्या घटनेने जे अधिकार प्रत्येकाला मिळावे त्या घटनेवर हमला करण्याचं काम असं मोदी सरकारचं की घटना जर टिकली नाही तर तुमचं माझं भविष्य, तुमच्या माझ्या पुढच्या मुलीचं भविष्य उद्ध्वस्त झाल्याचं राहणार नाही. आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम आजच्या राज्यकर्त्यांनी केले. आम्ही लोकांनी चर्चा ठीक केली, त्याचे सांगतात की आम्ही तुझ्या घटनेवर हसतात. एकच उदाहरण सांगतो, अष्टाच्या मोदी सरकारमध्ये हेगडे नावाचे एक मंत्री होते, ते मंत्री होते रघुवीर सिंग. आणि त्यांनी भाषण केलं होतं, त्यांनी भाषण काय केलं की आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा पाहिजे, त्याच्या कारण आम्हाला या देशाची घटना बदलायची. आणि घटना बदलून मोदींना अधिक अधिकार द्यायचा. आमदारांनी तयार केलेली घटना ही या देशाच्या ऐक्याला मदत करणारी अशा त्या घटनेला सुरू लावायचं काम तुम्ही करत असेल तर तुम्ही मी सामुदायिकपणानं शक्य होईल करू आणि घटनेला धक्का लावणाऱ्या प्रवृत्तीला उद्ध्वस्त केल्याशिवाय आणि सत्सवस्था नाही ही भूमिका घेऊन आपण कामाला लावू हा अर्थ या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आणि त्यासाठी ही प्रयत्न करतो. मी सांगितलं मी काही जिल्ह्यात जाऊ नको. त्याही ठिकाणी मला शिक्षण दिसते लोकांना बदल नाही, लोकांना मोदी नको, लोकांना हुकूमशाही नको, लोकांना नेहरूंनी गांधींनी इंदिरा गांधींनी जी लोकशाही दिली आहे निवडणूक अधिकार दिला तो दर्शन सगळ्याचं आहे. आणि तो दर्शन सगळ्याचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या निर्णयांची आघाडी केली त्याच्यामध्ये ठाकरे असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यावेळी कम्युनिस्ट असतील युनिटेड पक्ष असतील आणि सगळे जर एकत्र राहू आणि जबरदस्त शक्ती या राज्यात तुम्ही करू की जेणेकरून घटनेला आम्ही धक्का लावून देणार नाही आणि त्या कामात तुमची मदत पाहिजे. आनंद की श्रिया भारतांच्या सारखा एक शेतकरी कुटुंब असतात व्यक्तीच्या उमेदवारीवरून किंवा सगळ्यांच्या समोर सादर केली त्यांची खून सुचारी वातावरणाला भाग होती आणि त्या खुल्यावरती वसत जाऊन मोठ्या वसांच्या विजय करा मी सहज खात्री देतो की महाराष्ट्रात ठिकठिकाणी जी अवस्था आहे लोकांचा पाठिंबा आहे आणि हे चित्र जसे ऐक्या महाराष्ट्रात नाही दक्षिण महाराष्ट्रात आहे उत्तर भारतामध्ये आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम की मोदींची हुकूमशाही राजवट लोक उद्ध्वस्त केल्याचं राहणार नाही ते ऐतिहासिक काम तुम्ही करावं अशा प्रकारचा आग्रह या ठिकाणी मी करतो आणि माझे दोन शब्द सोडतो. त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांनी अर्थात सांगितलं की आम्ही जर 4.5 कोटीच्या बाहेरून जाणार हा मोठे भागात त्यांनी दाखवला त्या मोठे भागाचे आसन आम्ही तर कायमशीर सगळ्यांनी या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.